हम मंडा ये मजे का लक्ष्य पे दोन तीन दिन लक्ष्य आये जे सरकार जे कोविडा खीर जे हॉस्पिटल हंगा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पोलिचे डिक्लेर के बाबा कोविडा खीर जाए अशा वाला विचार दुसरे करते बड़े कोविडा खीर जो के कोविडा खीर विरोध करीना कोविडा जर ते हॉस्पिटल यूज के बड़े काम यूज के जे हॉस्पिटल बनपा घर 2008 थे कुत्र घास मारले जे आसा रेबीज जाले लोक थे हाड़ता थे लोग बाबे मरताले जैसे आता कोरोना ताल बंद ताल ये जाऊन मरताले सरपान घास मारले हाड़ता थे लोग मरते जुनी जाले हमें 2008 बनपा घर बनना 12 रेडी जाले सग थे वोपर ये हंगसर ये मोड़ा ये हंगसर चलता सगले हॉस्पिटल हंग चलताले सगले ओपीडी बीपी सब एमर्जेंसी सगैंक अशा वाला हि जागा बरी आसा सेंटर आसा लगी आसा पुण कोविड जे आसा पे कोविडा इतने मागणी मांगणी आसा सरकार कडे जास्ती जास्त फोंडे तालुक्याचे लोक प्रेफरन्स हांगा दिवचे कोविड पेशंट जर घालता जाल्यार आमच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला कित्याक कारण कितें थंय काही जर आमचे पेशंट थंय कोविडात आसले जाल्यार अशा वेळार कोणाकय घरच्यांक कितें जेवण बी हाडून दिलें कित्याक थंय हांवें गेल्यार म्हणून मातशें धांदळ जाता धांदळ जाता अशा वेळार आमकां दिसता की हांगसर फोंडे तालुक्याचे जर पेशंट कोणी आसा कोविड तर तांकां हांगसर घालचे बाकीची सोय जगळ आसा हांगसर करचे आनी वयर दिला आसा ती थंय तुमी म्हाका सुरवात केल्ली आसा आनी म्हाका दिसता मुख्यमंत्री तेजेर उलयला तुमी उलयला जाल्यार म्हाका खबर ना मुख्यमंत्री तेजेर उलयला आनी हे सगळे तरेचे केल्ले आसा म्हणजे अशा वेळार आमी कोणाक विरोध करना आमी विरोध आमी हे विरोध करपाक हॉस्पिटल तयार करना हे आमचे सगळे मनीस जगपाक जाय मनशाक आमी किंमत दिवपाक जाय मनशाची बॉडी जी आसा मेजर आमी जशी किंमत दिता कशें ते आतां कांय लोक किंमत दिना पूण आमकां दिसता किंमत दिवपाक जाय मेल्ले नंतर अशें हे चड ते तेका कोरोना पेशंट आसा अशे पेशंटांक सुद्दां आमी तेंकां तेंचे हे करपाक जायना कारण हाडल्यार हॉस्पिटलांत दवरल्या आनी कितें जाल्यार कोण वचना हें आसना ते बराबर न्हू पूण आमकां दिसता की हे कोविडा खातीर बरें हॉस्पिटल आसा आनी हे सेंटर हे तालुक्याक हे तालुक्याक सगळ्यांक बऱ्याक पडटले इवन वाळपयचे सुद्दां हांगसर येता लोक सगळे ह्या हितून हॉस्पिटल येता पूण अशे वेळार आमच्या लोकांची काळजी घेवची आतां तितूंत आतां कोण आनी कितें म्हणून आमकां खबर ना कोण केन्ना कोणूय आसूं शकता हे तालुक्याचे कोणूय आसूं शकता कोणी आमदार आसूं शकता मंत्री आसूं शकता आनी कोण आसूं केन्ना जावं शकता आतां पळय बाबाशेन म्हणटा कोणा जालें कोणा आतां पळय मंत्री मुख्य राष्ट्रपती पयलींचे म्हणजे हे तूं कोण हे ना कोणा जाता काय ना ताका लागून आमी हे एका विरोध करचो न्हू म्हणे आनी म्हाका दिसता विरोध करून कांयच वर्स ना म्हणजे ताका लागून हे कोविडाक आमी आमचे सपोर्ट आसा आनी हे बेगिना बेगीन करचे एमर्जंसी करचे आनी हे निवळ घेवन काल कलेक्टर डिप्टी कलेक्टर सांगले बाबा आमी अशे हांगसर फाल्यां करता हांगसर येतात मातशें निवळ करून घे आनी ताणें रोखडे हे म्हाका निवळ करून घेतलो आसा डेप्टी कलेक्टर बाबा केदार नायकान आनी ताणें तें रोखडे निवळ करून घेतलो आतां हांगसर हें जाल्लें आसा कित्याक खूब वर्स जाली हें ओपन केल्लें 12 नंतर म्हाका सांग कांयच पळोवना पूण ते निवळ करून घेतला आनी ही बरी जागो आसा आनी मंत्र्यांनी रोखडे मनार घेतल्या आनी मुख्यमंत्र्यांनी म्हाका मुख्यमंत्र्यांनी तुमी रिपोर्ट दिवचो आनी हे हांगसर बेगिना बेगीन रात दीस आनी 15 दीस रावचे न्हू आतां आयच्या सुरवात करचे तेका हें दिया बाबा ते एमर्जंसी तुमी स्टाफ घ्या आनी लेबराक कॉन्ट्रेक्टर हाडून हे निवळ करून घ्या म्हणून पीडब्ल्यू सांगा ऑलरेडी म्हणजे ते रात दीस करून म्हणजे टायम चड काडनाका वितीन 15 दीस लागता ते 8 दिसांनी करा म्हणजे दर जाल्यार बरें एमर्जंसी आनी हे जर एका वर्सा जर निवळ करता जाल्यार पळयात हे मध्ये काडून निवळ करपाक जर कर आसा पूण लोकांचो ओपीन जावं न्ही लोकांक आमी ह्या सेफ करपाची गरज आसा अशा वेळार इवन एक्सिडंट केस बी आमचे लागीं पडटले बऱ्या पडटले ते सगळे तरी डॉक्टरांक विचारात आनी कशें बसोवपाची हे हॉस्पिटल बसयात हांव तूं हांगसर आयज काल तुका सांगला हांवें आज तूं हांगा आयलो म्हाका बरें दिसलें रोखडे स्टेप तुमी घेतले आनी म्हाका दिसता जे हेल्थ मिनिस्टर बाबू आमचो विश्वजीत राणे आनी आमचो मुख्यमंत्री त्यांनी दोगांनी एका बेगिना बेगीन हे करपाक मंत्र्याक सपोर्ट करतो आज आमी हाजे एक इन्स्पेक्शन करपा खातीर आयिल्ले आसात तुमकां सगळ्यांक खबर आसा की आमचे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आसा ते फूल फ्लॅज कोविड हॉस्पिटल करपाचो ऑलरेडी निर्णय जाल्लो आसा आनी कामूय सुरू जाल्ले आसा आनी त्या संदर्भान वयली आमची ओपीडी बीन आसा ती सध्या दिलासा हॉस्पिटलांत कालच्या पासून रिज्यूम जाल्ली आसा
तरी आसतना आमच्या मनात एक विचार आयलो की जे ओल्ड पीएचसी जी बिल्डींग जी आसा ती सध्या डायरेक्टर ऑफ आर्ट एंड कल्चरा कडेन दिल्ली आसा, ट्रान्सफर केल्ली आसा फॉर फोडीची बरी लायब्ररी करपा खातीर. आणि म्हणूनच तात्पुरते हे सगळे बिल्डींग आसा, स्ट्रक्चर आसा, फक्त हे क्लीन जर केले आणि त्याचबरोबर त्याका पेंटिंग मारलो आणि इलेक्ट्रिफिकेशन जर केले जाल्यार हो जो ब्लॉक जो आसा तो आम्ही बरेपैकी एमर्जन्सी केसीस ज्यो आसात त्याच्या खातीर आम्ही वापरपाक शकतात. तसेच या अनुषंगान आज आम्ही सगळे थंय इन्स्पेक्शन करपा खातीर आयिल्ले आसात. आम्ही डायरेक्शन्स दिल्ले आसात आमच्या बिल्डींगसाच्या असिस्टंट इंजिनियर की दोन तीन गोष्टी खास म्हणजे एक टॉयलेट ब्लॉक जे आसा ते ब्लॉक झालेले आसात त्यातून वेस्टर्न पॅन बसप, तिसरी गोष्ट इलेक्ट्रिफिकेशन आणि चौथी म्हणल्यार आमचे वयर जो रूफ जो आसा तो रूफ रुफिंग न करता फक्त प्लास्टिकान तो टेरस जो आसा तो धापून घेऊन वयर जो ड्रॉपलेट्स जे आसात किंवा डॅम्पनेस येतात ते बंद करपा खातीर जात तितले साधे भाशेन आम्ही करपाक शकता अशे तरेचो एक निर्णय आम्ही आज घेतिल्लो आसा. आणि हे जर झाले जर व्हडली स्पेस आसा म्हाका दिसता मध्यंतरी शहरा भागात हो एक पीएचसी नवी जावपाक शकता. आणि म्हणूनच आजचे हे इन्स्पेक्शन आसा. आमचे बाकी सगळे ऑफिशियल्स जे आसात त्याचबरोबर आमचे काउन्सिलर असतात, चेअरपर्सन असतात, म्हणजे सगळ्याचे कोऑर्डिनेशनात आणि फोडेच्या आमदाराच्या मनातल्या हो एक विचार आयो असतात आणि त्या दृष्टिकोनातल्या आम्ही हे आज इन्स्पेक्शन करपाक आले असतात. जात तितले बरे जर किती जर झाले आणि आमकां इजी जर झाले तर इमिडिएटली हे आम्ही एमर्जन्सी म्हणून परत एखादे दिलासा आम्ही कंटिन्यू करतलेच करतले. पण एक्सिडेंटल जर केसीस जे किती जर जातात किंवा गायनेक म्हणू नका किंवा बाकीचे सगळे जर किती युनिट जर आमचं शिफ्ट जर करपाक जर जाता तर त्या अनुषंगान आम्ही ही वास्तू जी असा ती उभी करपाची ठरवलेली आहे. कॅज्युअलिटी ओपीडी नाही ओपीडी ओपीडी म्हणतात म्हणजे आता किती असं ओपीडी सुद्धा हंगाच जातली न्ही. ओपीडी आता आमगेले ऑलरेडी आम्ही थंय सेटअप केली असा तरी असताना आमकां एमर्जन्सी ओपीडी जर हंगसर करपाक जर जाय जाल्यार त्या दृष्टिकोनातल्यान आम्ही हंगसर करपाचे ठरलेले आसा. हे जर जातले जाल्यार आमकां मिनिमम आमकां एक इलेक्ट्रिफिकेशन व्हाईट लाईन पेंट करपा खातीर मिनिमम 15 ते 20 डेज आमकां जाय. तर सध्या आम्ही तात्पुरती अरेंजमेंट आम्ही वयर केल्लीच असा. त्या अँगलांतल्यान एस्टिमेट झालो नंतर एस्टिमेट म्हणजे आम्ही डायरेक्टली ओपन ऑर्डर दितले आणि त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरांना काढून हे सगळे काही गोष्टी करून पहिलं आम्ही तयारी करतले कसे जावपाक फिजिबली कसे जावपाक शकता का किती. डॉक्टर ऑलरेडी डॉक्टरांक हांगसर ऑलरेडी फूल फ्लॅग चालू आशिल्ली पीएचसी म्हणजे म्हाका ते जावपाक इजी आसात फक्त आमचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसात ते स्टँड बाय आसा आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर स्टँड बाय करपा खातीर आमचे हे इन्स्पेक्शन जावन आसा. आता किती असं नी हो जो डिसिजन जे असा ते मेडिकली डिसिजन घेऊपचे असतात कारण डॉक्टरांक कसे फिजिकली बरे जातले त्याप्रमाणे डॉक्टरांचा विचार त्यांचं ऍडवाईस घेऊनच येऊ सगळ्या काही गोष्टी त्यांना करपा खातीर ऑलरेडी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसान त्यांना डायरेक्शन दिले असा आणि अकॉर्डिंगली दे आर गोईंग टू डू द ऑलरेडी ओपीडी सुरू झाली नी आमच्या दिलासान झाली कालच्यान सुरू झाली असा लेट इन द इव्हनिंग ना. आता आम्ही कॅज्युअलिटी आणि प्लस आमकां ओपीडी जी असं पण नी ती आम्ही हंगा सुरू करपाक शकता नी म्हणून आमचो हो प्रयत्न असा नी. 15 दिस लागतले हय आमचे 15 दिस लागतलेच नी हे सगळे मेंटेनन्स करपा खातीर.